नेरळ शहराची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे नेरळसाठी तब्बल चाळीस कोटी रुपये खर्चाची नवी पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जात आहे या योजनेचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले नेरळ मोहाचीवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या कार्यक्रमात सरपंच उषा पारधी उपसरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष मंगेश मस्कर सदस्य शिवाली पोतदार गीतांजली देशमुख उमा खडे श्रद्धा कराळे जयश्री मानकामे रेणुका चन्से धर्मानंद गायकवाड संतोष शिंगाडे माजी सभापती अमर मिसाळ माजी सरपंच जान्हवी साळुंके यांच्या सहमान्यभर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की नेरळमध्ये लोकसंख्या वाढत असल्याने पाणी योजनेची गरज लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली एका शहराच्या तोडीची ही योजना आहे आपल्या मतदारसंघातील ग्रामीण भागासह शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे चांगले रस्ते यासाठी आमदार थोरवे हे कायम आग्रही असल्याचे सांगितले